ओम श्री गणेशाय नमः। आता आपल्या सर्वांकडेच गणपती बसलेले आहेत। कुणाकडे सार्वजनिक गणपती असेल तर कुणाच्या घरीच गणपती बसलेला असेल। त्यासाठी आपण रोजच नवनवीन प्रसाद तयार करत असतो। कधी घाईगडबडीत जर मोदक तयार करायला वेळ मिळाला नाही तर ही प्रसाद तुम्ही आवर्जून करा। तुम्ही याचे मोदक पण तयार करू शकता किंवा तुम्ही ही नुसती अशी प्रसाद पण दिली तरीही खायला खूप स्वादिष्ट बनते आणि खूप कमी वेळात, म्हणजे आपण दुसरं काम करता करता सुद्धा ही प्रसाद तयार करू शकतो। आजच्या आपल्या रेसिपीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे हे मेजरिंग कप, किंवा तुम्ही वाटी पण घेऊ शकता। आपल्याला सर्व मेजरमेंट या कपानी किंवा वाटीनीच करायचे आहेत। त्यासाठी मी 2 वाटी पाणी घेत आहे, त्यानंतर त्यात 1 वाटी साखर। गॅसची फ्लेम ऑन करून आपण ही साखर त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। या पाण्याला आपल्याला 1 उकडी येऊ द्यायची आहे, तोपर्यंत आपली त्याची समोरची प्रोसिजर करूया। त्यासाठी मी 1 पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला 1/2 कप साजूक तूप घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला 1 वाटी किंवा 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, जे आपण रोजच्या चपाती बनवायसाठी वापरतो तोच पीठ आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ आणि तूप एकजीव झाल्यानंतर त्याला आपल्याला आणखी 4-5 मिनटं, जोपर्यंत गव्हाचं पीठ दाणेदार दिसायला लागत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। आणि गव्हाचं पीठ लवकर लागतं, म्हणजे लवकर खाली बुडाला जडतं, त्यामुळे आपल्याला हे थोड्या थोड्या वेळाने फिरवतच राहायचं आहे। आता आपल्या गव्हाचं पीठ हलका हलका दाणेदार व्हायला लागलेलं आहे आणि त्याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे, पण आपल्याला आणखी थोडा डार्क कलर हवा आहे, त्यामुळे मी याला आणखी 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहे। आणि हे सगळं मी मंद आचेवरच करत आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ। आता आपला गव्हाचं पीठसुद्धा छान भाजून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार दिसतोय आणि याचा रंग पण खूप छान ब्राउनिश आलेला आहे। तर आता आपण जे साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ते आपल्याला थोडं थोडं करत यात घालायचं आहे, आणि ते घालताना आपल्याला एका हाताने हे फिरवतच राहायचं आहे, ज्यामुळे याच्या गुठळ्या तयार होणार नाही। आणि जरी गुठळ्या तयार झाल्या तरी ते आपोआपच नाहीशा होतात, ते तुम्ही आता बघालच। तुम्हाला कदाचित वाटत असेल की यांच्या खूप साऱ्या गुठळ्या तयार झाल्या, पण तुम्ही बघाल मी काहीच करत नाही आहे, फक्त एका हाताने हे फिरवत राहणार आहे शेवटपर्यंत। या गुठळ्या आपोआपच नाहीशा होतात, त्यांच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा हाताने पकडून पकडून फोडायची गरज नाही आहे। आपण हे सगळं सोबतच फिरवत राहू, त्या गुठळ्या आपोआपच नाहीशा होतात। आणि तुम्हाला वाटत असेल की पाणी खूप जास्त झालं आहे, बट तेवढ्या गव्हाच्या पिठासाठी एक कप गव्हाच्या पिठासाठी 2 कप पाणी हा लागतोच, तेव्हाच हे गव्हाचं पीठ छान शिजतं आणि त्याचा टेस्ट पण खूप खूप मस्त वाटतो। हे बघा, सर्व गुठळ्या आपोआपच नाहीशा झाल्या। त्यासाठी मी काहीच एक्स्ट्रा मेहनत घेतलेली नाही आहे, मी त्यांना एक एक गुठळ्या पकडून फोडलेल्या नाही आहेत। मी हा पूर्णच मिश्रण अशीच फिरवतच आहे आणि त्या आपोआपच नाहीशा झाल्या। प्रसाद जवळपास झालेलीच आहे, पण त्याला आपल्याला आणखी 2 ते 3 मिनटं छान शिजवायचं आहे, जोपर्यंत त्याच्या कडांवर तूप सुटत नाही तोपर्यंत। एकदा की त्याच्या कडांवरती तूप दिसायला लागला की समजून जायचं की आपला प्रसाद तयार आहे। आता आपल्या प्रसादाच्या कडांवरती तूप सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपण आता समजू शकतो की आपली प्रसाद तयार आहे।
आणि आणखी तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही हे असं परतवून बघू शकता आणि बघा किती मस्त असा त्याचा गोळा बनला आहे, म्हणजे आपली प्रसाद एकदम मस्त झालेली आहे. आता मी यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहे, हे अगदीच ऑप्शनल आहेत, घातलंच पाहिजे असं काहीही नाही आहे. आपण ते नाही घातलं तरी त्याच्या टेस्टमध्ये फारसा फरक पडत नाही, तो नुसता खाल्ला तरी पण खूप छान टेस्ट आहे याचा. तर आता आपण ड्रायफ्रूट्स घातले त्यामुळे फक्त आपल्याला हे एकाच मिनटं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून द्यायची. आपला गव्हाच्या पिठाचा प्रसाद एकदम तयार आहे. ही प्रसाद थंड झाल्यावर तुम्ही यांना मोदकाचा आकार देऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही प्रसाद आवर्जून करा, सगळ्यांनाच खूप आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.